नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सो जनरल नॉलेजच्या अकराव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर वर आयबटनमध्ये बघून घ्या आणि हो या व्हिडिओला शेअर आणि लाईकसुद्धा करा जेणेकरून मला पण प्रेरणा भेटेल नवीन व्हिडिओ बनवायची तर आजचा पहिला प्रश्न बघू आजचा पहिला प्रश्न आहे मुंबईजवळ असलेली प्रेक्षणीय लेणी कोणती तर ती आहे घारापुरी आणि हा प्रश्न नक्की मॅक्झिमम पेपरमध्ये येतोच आता घारापुरी लेणीबद्दल आपण थोडी माहिती बघू पाषाणात खोदलेली ही लेणी नवव्या शतकापासून तर तेराव्या शतकापर्यंत याचे काम चालले आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून याला दर्जा दिला त्यानंतरचा प्रश्न गरमसूर डोंगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर गरमसूर डोंगर हे नागपूर जिल्ह्यात आहे आणि यासोबत एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो की गावीगालच्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे याचा आन्सर तुम्ही द्या जेणेकरून मला वाटेल तुमचा अभ्यास होत आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या खेळाडूने फ्रेंच ओपन दोन हजार वीस टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले तर राफेल नदाल या खेळाडूने फ्रेंच ओपन दोन हजार वीसच्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले हे तेराव्या वेळा त्याने विजेतेपद मिळवले आणि जर तसं बघितलं तर हे स्पर्धेचे शंभरवे विजेतेपद होते आणि स्पेन या देशाचा हा राफेल नदाल खेळाडू आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या देशाने सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन यस्त सोसायटी म्हणजेच एस टी एसच्या सतराव्या वार्षिक बैठक बैठकीचे आयोजन केले तर जपान जपान या देशाने एस टी एसच्या सतराव्या वार्षिक बैठकीचे आयोजन केले जपानची राजधानी आणि सर्वात मोठे शहर हे टोकियो आहे आणि ज जपानची राजभाषा ही जपानी आहे त्यानंतरचा प्रश्न म्हैसमाळ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते तर म्हैसमाळ हे ठिकाण औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येते त्यानंतरचा प्रश्न सितवे बंदर कोणत्या देशामध्ये आहे तर सितवे बंदर हे म्यानमार या देशामध्ये आहे म्यानमार देशालाच हिंदीमध्ये ब्रह्मदेश सुद्धा म्हणतात आणि या देशाला सुरुवातीला दे बर्मा असे नाव होते म्यानमारबद्दल करंट अफेअरमध्ये खूप काही आलेलं आहे तुम्ही सध्या ते वाचून घ्या जेणेकरून तुमचं नॉलेज फ्रेश राहील त्यानंतरचा प्रश्न कोणत्या फुलपाखरू जातीला राष्ट्रीय फुलपाखरू म्हणून सर्वाधिक मते मिळाले तर या रिंगणात सात फुलपाखराच्या प्रजाती होत्या त्यापैकी तीन प्रजातींना सर्वात जास्त मत मिळाले ते कुठले कुठले कृष्ण पिकॉक त्यालाच पॅपिलिओ कृष्णा सुद्धा म्हणतात दुसरा इंडियन जॅझेबेल यालाच डेलियास युकेरीस असे सुद्धा म्हणतात आणि तिसरा आहे ऑरेंज ऑकलड यालाच कॅलिम इन्साचस असे सुद्धा म्हणतात त्यानंतरचा प्रश्न कोणत्या संस्थेच्या वतीने पहिले आभासी आंतरराष्ट्रीय दागिन्यांचे प्रदर्शनी आयोजित करण्यात आली तर भारतीय रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषद यांच्या हस्ते ही पहिली आभासी आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनी आयोजित करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न भंडारदरा धरणास कुण्या नावाने ओळखले जाते तर भंडारदरा धरणास विल्सन बंधारा या नावाने सुद्धा ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न कोणत्या संस्थेने पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीचे यशस्वी चाचणी केली तर सी एस आय आर म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इन्स्टिट्युशनल रिसर्च या संस्थेने हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या गाडीची यशस्वी चाचणी केली तर या संस्थेबद्दल आपण थोडी माहिती बघू या संस्थेची पेरेंट इन्स्टिट्यूट म्हणजेच या संस्थेची मुख्य इन्स्टिट्यूट हे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ही आहे याचे फाउंडर म्हणजेच याचे संस्थापक अर्को रामास्वामी मुडलियर आणि शांतीस्वरूप भटनागर हे आहेत याचे स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी झाली आणि याचे प्रेसिडेंट हे भारताचे पंतप्रधान हे असतात आणि याचे सध्याचे डायरेक्टर जनरल हे शेखर सि मांडे हे आहेत कोणते विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ बनले आहे तर पुडुचेरी हे विमानतळ भारतीय विमानतळ प्रदेश परिषदेचे शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ बनलेले आहे त्यानंतरचा प्रश्न उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतात कोठे आहे तर श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न रोटेशन क्रॉप्स पद्धत कशासाठी वापरतात तर रोटेशन क्रॉप्स ही पद्धत जमिनीचा कस टिकून ठेवण्यासाठी वापरतात रोटेशन क्रॉप्स याचाच अर्थ असा होतो की पहिल्या वर्षी जर तुम्ही एक पीक घेताय तर दुसऱ्या वर्षी दुसरं पीक घेऊ शकता म्हणजेच पहिल्या वर्षी जर सोयाबीन घेताय दुसऱ्या वर्षी कापूस घ्यायचा तिसऱ्या वर्षी तुम्ही पुन्हा सोयाबीन घेऊ शकता किंवा तिसरं पीक घेऊ शकता त्यानंतरचा प्रश्न पुष्कर सरोवर कोठे आहे तर राजस्थान या राज्यामध्ये पुष्कर सरोवर हे आहे तर राजस्थान राज्याबद्दल आपण थोडी माहिती बघू तर राजस्थान राज्याची राजधानी जयपूर आहे आणि तेथील सर्वात मोठे शहर सुद्धा जयपूर आहे राजस्थान राज्याची जनसंख्या सहा कोटी पंच्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे सदोतीस एवढे आहे आणि जनसंख्येचे घनत्व दोनशे लोक पर किलोमीटर वर्ग एवढे आहे आणि राजस्थानचे क्षेत्रपडे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस किलोमीटर वर्ग एवढे आहे आणि येथे एकूण तेहत्तीस जिल्हे आहेत राजस्थानची राजभाषा ही हिंदी आणि ब्रजभाषा या दोन भाषा आहे आणि याचे गठन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले आणि येथील सध्याचे राज्यपाले कलराज मिश्रा आहे आणि येथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसचे नेते आहे त्यानंतरचा प्रश्न सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र कोठे असते तर सतत बारा तास दिवस आणि बारा तास रात्र ही विषयवृत्तावर असते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांशी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो या संबंधी तुम्हाला काही जरी प्रश्न असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचे नक्कीच अँसर देईल आणि हो सोबतच ॲमेझॉनचा चांगला एक सेल सुरू आहे त्यामध्ये कमी किमतीत तुम्हाला पुस्तक भेटत आहे ते पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता त्या पुस्तकांची लिस्ट मी वर आय बटनमध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे व्हिडिओ दिले बघितल्याबद्दल धन्यवाद